सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दलित मित्र शिवराम कृष्णाजी तिरमारे गुरुजी विद्यामंदिर मनपा शाळा क्रमांक 4 चे नूतनीकरण नगरसेविका उर्मिला उदय बेलवलकर यांच्या विशेष प्रयत्नातून झाले. प्रथमतः शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषामध्ये तसेच भारतमातेच्या भूमिकेमध्ये तिरंगा झेंडा घेऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश डंग, महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशदत्ता बिरजे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज भैया पवार, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, माजी नगरसेवक शिवराज बोळास, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्मिता पवार, अपर्णा गोसावी, दैवज्ञ समाज अध्यक्ष अनिलदादा गडकरी, पश्चिम मंडल पदाधिकारी सुरेखा बोत्रे, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, सुलभा जोशी, सुनीता पाटणकर, पूजा जोशी, शोभा राजमाने, प्राजक्ता कडणे, सुप्रिया पटवर्धन, वैशाली नंदुर्गे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, शांतीनाथ कर्वे, मोहन जामदार, विशाल पवार, सचिन पोद्दार, उदय मुळे, विजयकुमार वाले, विजय साळुंखे, संदीप जाधव, राजू बिरणाळे, अरुणा बाबर, साधना बेलवलकर, अमृता बेलवलकर आणि सर्व मित्रमंडळ, भागातील नागरिक, शाळेचे पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता देवके यांनी शाळेचे नूतनीकरण केल्याबद्दल आभार मानले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते नगरसेविका उर्मिला बेलवलकर आणि उदय बेलवलकर यांचा सत्कार झाला. शिक्षिका पाटील मॅडम, धनश्री मॅडम, मुख्याध्यापक पाटील सर, पालकांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बोला. सांगली, मिरज, कुपवाड आणि महानगरपालिका शाळा नंबर 4 आज या शाळेचे नूतनीकरणासाठी आपले मार्गदर्शक कार्यसरकार सुधीरदादा गाडगीळ, आपला सांगली जिल्हा महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष स्वातीताई शिंदे, पृथ्वीराज भैया पवार आणि सर्वच उपस्थित मान्यवर आणि आपले जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज या ठिकाणी शाळा नंबर 4 चे उद्घाटन, नूतनीकरणाचे उद्घाटन झालेले आहे. यापूर्वी शाळा ही फार अवस्था खूप बेकार होती, जेव्हा शाळेमध्ये सगळे दारे खिडक्या वगैरे पडले होते, परत कलर गेला होता आणि शौचालय किंवा तुमची पण दुरावस्था झाली होती, स्टेज पण व्यवस्थित नव्हतं. यासाठी आपण आयुक्त सुनील पवार यांचे आभार मानते. त्यांनी आपल्याला फंड या शाळेसाठी असेल तो फंड देऊन सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि पुढील पण वाटचालीमध्ये या शाळेला शुभेच्छा देते. कारण का पटवर्ग हा महापालिकेचा वाढला पाहिजे, त्यासाठी शाळा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यासाठी महानगरपालिकेने वेळोवेळी लक्ष देऊन त्याची पुढं कसं मेंटेनन्स ठेवला पाहिजे यासाठी महानगरपालिकेने वेळोवेळी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकारी मान्यवर सगळे आल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. दलित मित्र शिवराम कृष्णाजी तिरमारे गुरुजी विद्यामंदिर महानगरपालिका शाळा नंबर 4 या शाळेचं नूतनीकरणाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आमच्या सहकारी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला. याचं उद्घाटन आपल्या सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. खरं म्हणजे महापालिका आणि महापालिकेच्या शाळा हे जर समीकरण बघितलं तर समाजामध्ये एक वेगळी कल्पना आहे. परवाच महानगरपालिकेच्या महासभेमध्ये असा विषय आला की महानगरपालिकेच्या शाळा या खाजगी संस्थांना चालवण्यासाठी द्याव्यात. परंतु हा विषय आला असता आम्ही सर्व नगरसेवकांनी, नगरसेविकेने याच्यासाठी विरोध केला. कारण का महानगरपालिकेच्या शाळा या महानगरपालिकेच्याच असल्या पाहिजे. आमच्या शाळा या चांगल्या आहेत, या ठिकाणी शिकवणारे शिक्षक चांगले आहेत आणि या शाळेमध्ये येणारे गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी या अत्यंत गरीब कुटुंबातल्या असतात. कामगारांची मुलं असू देत, घरेलू कामगारांची मुलं असू देत, अशा सर्वसामान्य घरातील मुलं या ठिकाणी शाळेला येतात की जी मुलं बाहेर फी त्यांना परवडत नाही, डोनेशन परवडत नाही, अशा वेळेला या शाळेमध्ये मुलं येत असतात. परंतु या शाळेची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक ठिकाणी जवळपास 15 शाळा या खूप वाईट अवस्थेत असताना आमच्या सहकारी उर्मिलाताई बेलवलकर, नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर यांच्या कल्पनेत